भेंडीची भाजी खायला अनेकांना आवडते। मसाला भेंडी, भेंडी फ्राय अशा प्रकारचे पदार्थ अनेक लोक आवडीने खातात। हिरव्या रंगाची भेंडी तुम्हाला माहित असेल, पण लाल रंगाच्या कुमकुम भेंडीबद्दल तुम्ही कधी ऐकलेत का? शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी आणि आरोग्यवर्धक अशा या कुमकुम भेंडीची उत्तर प्रदेशात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मग नेमकं कशी असते ही कुमकुम भेंडी असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना। तर लाल भेंडीला कुमकुम भेंडी म्हटलं जातं। ही भेंडी अतिशय पौष्टिक आहे। उत्तर प्रदेशमध्ये ह्या प्रकारच्या भेंडीचं उत्पादन घेतलं जातं आहे। हापूरमधल्या अनवरपूर इथले उमेश सैनी आणि रामपूर बे इथले मुरली या दोघांनीही कुमकुम भेंडीची लागवड त्यांच्या शेतामध्ये केली आहे। सैनी यांच्या मते गावातला प्रत्येक शेतकरी आता या हंगामात कुमकुम भेंडी लागवडीचा विचार करतोय। अयोध्ये इथले आचार्य नरेंद्र देव युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू बिजेंद्र सिंग यांच्या मते या लाल भेंडीमध्ये एन्थोसायनिन आणि फेनोलिक्स असतं, यामुळे शरीरातील पोषण मूल्य वाढतात। या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी सुद्धा आहे। या भेंडीत 94% पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात। या भेंडीमध्ये 66% सोडियम असतं, यातील 5% प्रोटीन शरीरातील मेटाबॉलिक सिस्टीम चांगली राखतं। मग कधी करतात या भेंडीची लागवड? फेब्रुवारी ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतचा काळ हा कुमकुम भेंडीच्या लागवडीसाठीचा आदर्श काळ मानला जातो। काही ठिकाणी नोव्हेंबरपर्यंतही कुमकुम भेंडीची लागवड केली जाते। डिसेंबर जानेवारीत पिकाची वाढ फारशी होत नाही, पण फेब्रुवारीपासून भेंडी यायला सुरुवात होते ते नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहते। बाजारात हिरव्या भेंडीची किंमत 12 ते 15 रुपये किलोपर्यंत आहे, तर या लाल भेंडीला प्रति किलो 45 ते 80 रुपये दर मिळतो, त्यामुळे ही भेंडी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकते। सुपरफूड म्हणून लोकप्रिय झालेल्या कुमकुम भेंडीला बाजारात सध्या चांगला प्रतिसादही मिळतोय। थोडीशी हटके आणि महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे बघितली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि असे अजून कोणते विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील कमेंट्समधून नक्की कळवा। यासोबतच आज इथेच थांबूया। पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल।